नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता तुमचं परत एकदा स्वागत करते रुचकर रुचिरामध्ये। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आळीवाचे लाडू। तर आळीवाचे लाडू करण्यासाठी आपल्याला 2 ओल्या नारळाचा किस, 2 नारळाचं पाणी आणि 50 ग्रॅम आळीव लागणार आहे। तर हे आळीवाचे लाडू खूप पौष्टिक असतात थंडीच्या दिवसात। तर आळीव आपल्याला खूप पौष्टिक आहे, सध्या थंडीचे दिवस आहेत, म्हणून मी आज तुमच्यासाठी आळीवाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी आपण 2 ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे आणि त्याच 2 नारळाचं जे पाणी निघतं ते पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि याच्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आळीव भिजत घालायचं आहे। तर इथं मी 50 ग्रॅम आळीव घेतलेला आहे। हा 50 ग्रॅम आळीव आपल्याला या नारळ पाणी आणि नारळाच्या खिसामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून आळीव आपला छान फुलेल। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आळीवाचे लाडू खूप पौष्टिक असतात, केसासाठी पण, स्किनसाठी पण आणि कंबरदुखीवर तर आळीवाचे लाडू हा रामबाण उपाय आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपण याला एक झाकण ठेवून 2 ते 3 तासासाठी ठेवणार आहोत। मैत्रिणींनो, आपलं हे सर्व आता 2 ते 3 तास छान आळीव फुललं आहे। तर आपण आता हे 2 ते 3 तासानंतर बघू शकता आपलं आळीव छान फुललं आहे। तर आता आपण हे मिश्रण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। तर आता हे आपण सर्व मिश्रण कढईत घेऊयात। आपल्याला ह्या मिश्रणाला थोडा वेळ काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। थोडा वेळ भाजून घेऊयात आणि भाजत असताना याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल, तर 2 चमचे तूप इथं मी घालत आहे। आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ओल्या नारळाचा खीस आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। जर आपल्याला आळीवाची खीर आवडत नसेल तर तुम्ही हे आळीवाचे लाडू नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। लहान मुलांनाही हे आळीवाचे लाडू खूप आवडतात आणि खूप पौष्टिक असे हे लाडू अगदी चविष्ट लागतात। तर आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर 50 ग्रॅम आळीवासाठी आपण 250 ग्रॅम गूळ वापरणार आहोत। गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। आता व्यवस्थित गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनटं व्यवस्थित हलवत राहायचं आहे, जेणेकरून ह्याचा गुळाचा पाक होऊन मिश्रण घट्टसर होईल। नारळ ओला असल्यामुळं थोडा वेळ लागतो। तर आता आपण याच्यामध्ये काजू घालणार आहोत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही घालू शकता, काजू, बदाम, खजूर, अंजीर, मी इथं काजू घातलेले आहेत। जायफळ, वेलचीची पूड घालणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नुसते जायफळ किंवा नुसतं वेलचीची पूडही घालू शकता।
आणि सर्व मिश्रण आता आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम गरम लाडू नाही बांधायचे. आपण याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत. तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि कोमट झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. तुम्ही बघू शकता की आपले लाडू किती छान झाले आहेत आणि खायलाही खूप पौष्टिक आहेत आणि खायलाही खूप छान होतात हे लाडू. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर अशाच प्रकारे आपण सर्व लाडू आता बांधून घेणार आहोत किंवा वळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता बांधायला किंवा वळायलाही लाडू एकदम सोपे आहेत. हे खूप थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण, कारण खूप थंड झाल्यानंतर ते वळले जाणार नाहीत. तर आता हे मैत्रिणींनो सर्व लाडू आपले तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान झाले आहेत आणि खायलाही छान लागतात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.